स्टूडंट मी मागच्या तासिकेमध्ये तुम्हाला मोलाचा उपदेश ही कविता शिकवली होती ओके ने तर त्याच्यानंतर काय व्याकरणाचा भाग आलेला आहे तो आज आपण बघणार आहोत तर वाक्य प्रचार म्हणजे काय बोलण्याच्या सवयीमध्ये आपण त्या शब्दांचा उपयोग करत असतो बोलत असतो जसे म्हणी असतात ओके ने तसेच काय वाक्य प्रचार असतात तो आपण बोलण्यामध्ये त्याचा वापर करत असतो आणि त्या वाक्य प्रचारामध्ये आपण बोलत असतो तर एक इथे काही वाक्य प्रचार दिले आहेत आणि त्यांचा अर्थ दिला आहे अर्थ सांगितलेला आहे आणि त्या वाक्य प्रचारांचा आपल्याला काय करायचा वाक्यामध्ये बोलताना उपयोग करायचा तर पहिला आहे धडे घेणे पहिला वाक्य प्रचार कोणता आहे धडे घेणे म्हणजे शिकणे धडे घेणे म्हणजे काय होता शिकणे होता आहे धडे घेणे म्हणजे आपण अंगातून आपण धडे गिरव किंवा धडे अभ्यासू ओके नाही तर धडे घेणे म्हणजे शिकणे वेगवेगळ्या गोष्टी शिकणे दुसरा आहे पाऊल वाकडे टाकणे पाऊल वाकडे टाकणे याचा अर्थ काय आहे वाईट मार्गाने जाणे त्याचा अर्थ काय आहे वाईट मार्गाने जाणे जसं आनंद गगनात मावेना आपण कधी कधी म्हणतो ना आपल्याला खूप आनंद झाला आज माझा आनंद गगनात मावत नाही आहे किंवा तो खूपच आनंदित होता हे सांगायचं असेल तर आज त्याचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता असं वगैरे बोलताना बोलतो की नाही आपण तर आनंद गगनात न मावणे म्हणजेच खूप आनंद होणे खूप जास्त आनंद होणे पडता भुई थोडी होणे म्हणजेच घाबरून पडणे घाबरल्यानंतर जसे जोरात जोरात पडतात ना त्याला आपण म्हणतो ना घाबरला याला धावायला भुई कमी पडली किंवा जमीन कमी पडली असं म्हणतो की नाही तर धावता किंवा पडता भुई थोडी होणे म्हणजेच खूप घाबरून पडणे दुरून डोंगर साजरे असणे म्हणजे कुठलीही गोष्ट दुरून चांगलीच दिसते हो की नाही मग आपल्याला उदाहरणही घ्यायचं झालं तर डोंगराकडे पाहिल्यानंतर किती काळा भोर किंवा हिरवागार असं दिसतो की नाही पण जवळ गेल्यानंतर ते डोंगरावर गोटे असतात काड्या असतात काटे असतात झाडे असतात हो की नाही म्हणजेच दुरून जी वस्तू चांगली दिसते ती प्रत्यक्षात जवळ गेल्यानंतर चांगलीच असेल असं नसते पण दुरून डोंगर साधणे म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला दुरून कशी दिसते चांगलीच दिसते जसे केसाने गळा कापणे म्हणजे केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे खूप विश्वास आहे आपल्यावर तर तो विश्वास आपण गोड गोड बोलून कधी कधी अविश्वास करतो विश्वासघात करतो की नाही म्हणून केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे जसं आभाळ ठेंगणे वाटणे आभाळ ठेंगणे वाटणे म्हणजे खूप आनंद होणे तर जसं आभाळ ठेंगणे वाटणे किंवा आनंद गगनात न मावणे ह्या दोन्ही वाक्यप्रचारांचा अर्थ एकच आहे खूप आनंद होणे जसे वरचढ ठरणे श्रेष्ठ ठरणे हो की नाही आपण एखादी गोष्ट घ्यायला घेतलं तर दोन गोष्टी आपल्याला आवडतात पण त्याच्यातली त्या दोनपैकी जी वरचढ म्हणजे अधिक चांगली वाटते ती आपण घेतो म्हणजे की गोष्ट याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपल्याला वाटते हो की नाही म्हणजेच वरच चढणे म्हणजे श्रेष्ठ ठरणे जसे अवसान करणे म्हणजे हिंमत न राहणे किंवा हिंमत हारणे अशा प्रकारे नऊ तुम्हाला वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि ह्या वरील सगळ्या वाक्यप्रचारांचा उपयोग आपल्याला वाक्यामध्ये करायचा जसं धडे घेणे म्हणजे शिकणे आणि आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे याचा अर्थ काय आहे खूप आनंद होणे तर आपल्याला हा जो अर्थ आहे त्याचा वाक्यात उपयोग नाही करायचा आहे जो हा वाक्यप्रचार दिला आहे आनंद गगनात न मावणे याचा आपल्याला बोलताना किंवा वाक्य लिहिताना वाक्य चुकू करायचं तर याचं वाक्य चुकू कसे करायचं जेव्हा मी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तेव्हा
माझा आनंद गगनात समावेनासा झाला होता. आपण परीक्षा दिली आणि ती चांगल्या क्रमांकाने आपण पास केली हो की नाही, तर आपल्याला खूप आनंद होतो की नाही, म्हणजे तो खूप आनंद आपल्याला व्यक्त करायचा. तर आपण काय बोलू की मी जेव्हा परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तेव्हा माझा आनंद गगनात पावेनासा झाला होता, म्हणजेच मला खूप आनंद झाला होता. असा मी तुम्हाला आता एका वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा तो सांगितलाय. त्याच्यानंतर जसा केसाने गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे. आपण एखाद्याला म्हणतो की नाही मी त्याच्यावर खूप विश्वास केला पण त्याने माझा केसाने गळा कापला म्हणजे माझा विश्वासघात केला, म्हणजेच या वाक्यप्रचाराचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा. तर तुम्हाला हे बाकीचे जे वाक्यप्रचार आहेत त्याचा वाक्यामध्ये उपयोग करून ह्या लाईन्समध्ये लिहायचा. ठीक आहे, थँक्यू.